नमस्कार मंडळी. तर बघा, मला आज आल्या आल्या भेटलेले आहेत आमचे महाराज सरमुलेवाडीचे. अरे तिकडं ते महाराज. तर गाडीतनं जस्ट उतरलोय, आता आम्ही आलोय लग्नाला गावाला महाबळेश्वरला. तर आमच्या दोन नंबरचे जाऊ बाई, त्यांच्या भावाचं लग्न आहे, सो आम्ही आलोय लग्नाला. तर बघा, आता आमच्या इकडं सगळी चोरमुलेवाडीची जनता आलेली आहे का तिकडं, सगळी गँग. म्हणजे आम्ही पुण्यावरून एवढं लवकर आलोय आणि ही गँग इथल्या इथे एवढं उशीर आली. काय पुण्यावरून एवढं लवकर आलोय आणि इथल्या इथे एवढं उशीर केला बघा यांनी सगळ्यांनी. लेट कमर्स. चला लेट कमर्स झाले तुम्ही सगळे, आम्ही लवकर आलोय पुण्यावरून बघा. तर बघा, आम्ही गोव्यावरून आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेलो गावी लग्नाला. ते ह्याच्यासाठी की माझ्या सख्या दोन नंबरच्या जाऊबाईंच्या सख्या भावाचं लग्न होतं आणि जाणं गरजेचंच होतं की घरातलंच लग्न होतं. आमचे घरचे तर बाकीचे होते, तरी पण म्हटलं की आपलं पण जाणं गरजेचं असते. म्हणून आम्ही एक वन डे रिटर्न लग्न लावायसाठी गेलो. म्हणजे अगदी पोचलोच लग्नाच्या वेळेला, लग्न वगैरे लागलं आणि रिटर्नचा प्रवास चालू. तर अशा हेतूने गेलो होतो, कारण रिपीट परत एकदा गावाला जायचं. आणि खरं तर प्रवासात खूप सारी दगदग झाली होती. गोव्या टू पुणे पण खूप दमलो होतो, पण तरी पण म्हटलं की लग्न कसं परत परत येत नाहीत ह्या गोष्टी. म्हणून मग फायनली आम्ही लग्नाला गेलो. तर बघा, खूप छान असं मस्त पद्धतीने भारीतलं लग्न झालंय एकदम. मनपूर्वक सुस्वागत करतो महाबळेश्वर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र भावळेकर. आपल्या देखील या विवाह मंडळामध्ये आपलं शुभागमन झालेलं आहे. शेडगे आणि ठेवे या दोन्ही परिवारांच्या वतीने मनपूर्वक आणि ह्यांची आज सासू, माझी सासू आणि ह्यांची आज सासू. आम्ही पहिल्यांदा बघितले. हा, आणि ह्यो मुलगा माझा पुण्याला असतो. ह्यो त्याला मी पण नाही ओळखत, मी पण नाही बघितलं म्हणतोय पहिल्यांदा. तुम्हाला बघितलं नाही? नाही, त्यानं तरी कशाला बघितलंय? नाही बघितलं मी. कुठं बघितलंय? कधी कधीच नाही त्यानं येतच नाही. तर इथं आमरसाची वाटी शिल्लक आता मम्मीने इथं ठेवली. तर आम्ही बसलोय जेवायला, पापड पुरी भात ठोकळा, अजून काय ढोकळा ठोकळा आणि इकडं कढी भात पण मी नाही घेतला. जो कढी भात नाही वरण खाते का? वरण आहे का ते? मला वाटलं कढी आहे काय. तर आता आमरस आल्यावरती बघू, आमरस पिऊ तोपर्यंत हे खातो. शंभू बसला इकडं मम्मीच्या ताटात. आमरस वाढायला कोणी आई ना, म्हणून इकडं मम्मीने चालू केलं वाढायचं काम. हाय ना, इकडे पप्पा गाईड करतात मम्मी. शंभूचं फेवरेट आहे. अजून एक वाटी आणा. नाही नाही, ही मम्मींची. मम्मी याच्यात होता की तुमच्या वाटी सगळं दाखव बाबा. मला नाही दिसत, दाखव दर बाबा, तूच दर. तू पाया पडायचं दर आठवड्याला येईल, दर आठवड्याला सुकी राह. आणि हे पीचा एक प्रकारे तिचं पी घेऊन हळू घे जरा, त्या बायकोच माझ्या गालात जाते. दर आठवड्याला आली की पी घे ती. हा, तू बी हळूच घे. कुठे गेली पूजा? राव दे, माझ्या राव दे. मामा आले, मामा सर या पुढे, या पडायचं असत ते. हे सिस्टीम आहे. नाही नाही, मामांची मुंबई रात्रभर चालू असते. रात्रभर चालू असते. पप्पा राहिले. आली घंटी, आली सुकीरा. सुकीरा आशीर्वाद दिलाय मला. आशीर्वाद
नुसता आशीर्वाद. मग पप्पा ते गुलाब राहू दे, बाळ झाल्या मग सगळ्यांच्या पाया पण लोटांगण घाल. आता ते गुलाब कशाला ते मम्मी लिहायला आणले का तुम्ही रिटर्न तिथं चला जायचं का? तर बघा आलो घरी, तर घरी यायला वाजले जवळपास रात्रीचे 12. तर आता तुम्ही खूप सारं कन्फ्युजन असणार की आम्ही लग्नाला गेलेलो तर लग्नानंतर आम्ही घरी कसं काय गेलो. तर लग्न होतं गुताडमध्ये. तर गुताड म्हणजे आमच्या अगदी घरापासून जवळच होतं, एक अर्धा तास लागत होता तिथून. तर आणि झालं असं की छोट्या जाऊबाई प्रेग्नेंट असल्यामुळं त्या लग्नाला आल्या नव्हत्या आणि छोटे भाऊजी पण नव्हते आले. तर मग मम्मी पप्पांनी काय केलं, त्यांना सांगितलेलं की आमच्यासाठी स्ट्रॉबेरी तोडून आणायला. मग झालं असं की आमचा प्लॅन होता की लग्नातनं लगेच रिटर्न यायचं, कारण आमच्यासोबत आलेले ह्यांचे मामा जे की त्यांना जायचं होतं सकाळी जॉबला वगैरे, शंभूचं पण स्कूल होतं, म्हटलं आपल्याला लवकर घरी येऊ. पण स्ट्रॉबेरीसाठी खास आम्ही घरी गेलो, फक्त चहा पाणी केला, स्ट्रॉबेरीचे बॉक्स घेतले आणि परत रिटर्न आलो, असं झालं. आणि आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तू एवढ्या लांब गेलीस आणि तू राहिली का नाही तिथं. तर हे असं आहे की शंभूचं स्कूल चालू आहे, ह्यांचा जॉब चालू आहे, त्याच्यामुळं नाही जमलं राहिलं. आणि असं आहे की 8 दिवसानंतर परत एकदा आमच्या गावचं सप्ताह येणार आहे, लवकरच आमच्या गावचं सप्ताह येतोय. तर मग सप्ताहाला त्यावेळेला आम्ही 2-3 दिवस तिकडेच असणार आहे, म्हणून मग म्हटलं की आत्ता राहून परत त्यावेळेला पण राहिलं नाही जमणार एवढं, म्हणून मग आम्ही रिटर्न आलो, 1 day return असं. तर लग्न वगैरे पण छान झालं, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर इकडे शंभुडीने तर झोपून घेतलंय, गाडीतच झोपलाय तो, तिथनं निघालो तेव्हाच तो झोपलेलाच आहे अजून. चला बाय बाय.